आदित्य ठाकरे सर के लिए हाफ फूल पुष्प मेयर ऑफ मुंबई एक ओके हिमांगी मैम साठी गाड्याची कमी असली पाहिजे मुलांनो प्लीज बसून घ्या इकडे उपस्थित गेस्टचा जे नंबर आहे पाच आहे आणि पाच माझा लकी नंबर आहे कारण हे की झोपेते नाही ना
पण मला खूप आनंद होतोय, दुसऱ्यांदा मला वाटतं या महिन्यात मी इथे आलोय. बरोबर ना? पहिल्यांदा कधी आलेलो? युवाच्या. आज जॅकीला घेऊन आलो. तुम्ही सगळी एक्सरसाइज करत तर असालच, वेगळे वेगळे गेम खेळत असाल. खेळता कुठचे गेम्स खेळता? कबड्डी, फुटबॉल, बास्केटबॉल. किती लोक खेळतात? कबड्डी, फुटबॉल, क्रिकेट. अरे वा, मुली पण खेळतात, चांगलं आहे. हॉकी. आणि वर्गात किती लोक खेळतात? मागच्या बाजूर बसून. नाही, टीचर्स बघत नाहीत तुमच्या. पण आज आपण एक नवीन प्रोग्राम लॉन्च करतोय सगळ्या बी एम सीच्या शाळेमध्ये, आपल्या सगळ्या महानगरपालिकेच्या शाळा. कारण आपल्या त्या शाळा सगळ्यात चांगल्या बनवायच्या आहेत मुंबईत. आपल्याला माहीत असेल की जॅकीनी जे आज तुम्ही व्हिडिओ बघितला आहे, मला वाटतं 6-7 महिन्यापूर्वी जॅकी माझ्याकडे, आम्ही दोघं भेटलो, त्यांनी SMS केलेला, लेट्स मीट. आणि तेव्हा एक मिनिट, हेमा किती आपण भरती आहे ना, तळी तरी आपण भरती आहे. तर ह्यांनी मला मेसेज केलेला काही महिन्यांपूर्वी की अरे लेट्स मीट, देअर्स अ गुड प्रोग्राम. म्हणून ठीक आहे, ये घरी. आणि त्या घरी आल्यानंतर मला त्यांनी कॉन्सेप्ट सांगितला, त्यावेळी याचं नाव होतं फिट किट. फिट किट म्हणजे आपण जी रेग्युलर एक्सरसाइज करतो ना PT ची, तुम्ही बघितलं असेल, हात वरती, डायमंड सर्कल वगैरे, कंटाळा येतो ना आपल्याला नेहमी नेहमी ते करून. येतो ना, मग आपण पनिश झालो आणि बाहेर उभारलं की मजा येते, दुसरे करतात बघा कसे. बरोबर? मला वाटतं मुली नाही करत तसं, मुलं करत असते. पण हे करत असताना आपण फिटनेसवर किती लक्ष देतोय हे खूप महत्त्वाचं आहे. कारण फिट राहणं, जसं जॅकीने सांगितलं, खूप महत्त्वाचं. तुम्ही दिवसात 15 मिनटं जरी एक्सरसाइज केलात, 20 मिनटं एक्सरसाइज केलात, तर तुम्ही मेंटली खूप फ्रेश राहतो. तुमचा विचार करण्याची पूर्ण एक दृष्टिकोन जो असतो तो फ्रेश राहतो. अभ्यासावर तुमचं चांगलं लक्ष राहील, मस्ती करण्यात पण चांगलं लक्ष राहील. वर्गात मस्ती केल्याने जर टीचर पण वाचायचं कसं, ह्याच्यात पण तुम्ही विचार करू शकता. किती लोक करतात वर्गात मस्ती? पण हे करत असताना जसं मी सांगितलं, फिटनेस खूप गरजेचं आहे. मी खरंच जॅकीचे खूप आभार मानेन, कारण जॅकी आणि त्याची पूर्ण टीम आहे इथे. त्यांनी सगळ्यांनी मिळून एक चांगला प्रोग्राम केला आहे, ज्यात तुम्हाला बेसिक स्पोर्ट्सबद्दल शिकवलं जाईल. आणि जी आपण एक्सरसाइज करतो, कसरत करतो, त्याला चांगल्या पद्धतीत आपण कसं अर्धा तासात वेगळं वेगळं शेड्यूल करून ती एक्सरसाइज करू शकू, हे शिकवणार आहे. जॅकी यू बी व्हेरी सरप्राईज. आम्ही जे जे करतो या शाळेमध्ये, व्हेरी सून इथे खरं तर खूप म्युझिकचे पण मुलं आहेत. लॉट ऑफ किड्स लर्न म्युझिक हिअर. ते वर प्लेइंग लास्ट टाइम, दे वर वेलकमिंग सर इयन बोथम ऑल्सो. And they came to another school with me last time. They came for a football match and they play really good music. त्यांच्यासाठी आपण शंकर महादेवन ऑनलाईन अकॅडमी, तर शंकरजी स्वतः येऊन पुढच्या वर्षीपासून, म्हणजे ह्या येणाऱ्या जानेवारीपासून तुम्हाला सगळ्यांना म्युझिक शिकवणार आहेत. फॉर बेसिक स्पोर्ट्स इनिशिएटिव्ह अँड प्रिव्हेंटिव्ह हेल्थ केअर इनिशिएटिव्ह, वी लॉन्च टू प्रोग्राम्स. एक आहे जस्ट प्ले नावाचा प्रोग्राम जो तुमच्याकडे येणाऱ्या शाळेत, आणि दुसरा आहे मिशन 11 मिलियन. मिशन 11 मिलियन इज बेसिकली अ प्रोग्राम बाय ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन. पुढच्या वर्षी आपल्या देशात U17 वर्ल्ड कप होतं फुटबॉलचं, त्याच्यात तुम्हाला सगळ्यांना, मला ते फुटबॉलचे गेम्स दाखवायला नाही आहेत, तुम्हाला सगळ्यांना फुटबॉल इंट्रोड्यूस करायचं आहे. आणि जस्ट प्ले इज अनदर प्रोग्राम, इट्स अ पॅसिफिक बेस्ड NGO विच विल टीच दॅम फुटबॉल अलॉंग विथ दॅट सॅनिटेशन, हायजीन अँड जेंडर इक्वॉलिटी. सो वी लॉन्च दीज टू प्रोग्राम्स इन स्कूल्स. तुमची शाळा मला वाटतं वापरताही पुढच्या वर्षीपासून रेनोव्हेशन तुमच्या शाळेचं होईलच. चांगले नवीन तुम्हाला क्लासरूम मिळणार आहेत, नवीन बाथरूम मिळणार आहेत, सायन्स आणि कम्प्युटर लॅब तर होणार आहे. मला वाटतं तुमच्या शाळेत व्हर्च्युअल क्लासरूम पण आहे ना? किती लोक अभ्यास करतात तिथे? चांगले होतात तुमचे क्लास? मजा येते अभ्यास करायला? आणि टॅब्स मिळणार आहेत? मिळालेत? कुठच्या ह्याच्यातले भाषेतले आहेत? इंग्लिश. चांगले, पण मजा येते अभ्यास करायला ना? ऑल ऑफ देम लर्न ऑन टॅब्स. आई थिंक आपण लास्ट टाइम पण आले होते ना? येस, मी मागच्या महिन्यात आलेलो. All of them learn on tabs. We, yes, exactly. And we put it in virtual classrooms also. But खरोखर तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो मी, कारण तुम्ही ह्या शाळेमध्ये, त्यांचा आमचा प्रयत्न आहे की आपल्या ज्या महानगरपालिकेच्या शाळेत खरंच कुठेही जसं शिक्षण नसेल तसं आपण महानगरपालिकेच्या शाळेमध्ये देतो. 1,221
1 to 2 months एवढ्या शाळेत आणलं. आणि जॅकी प्लीज आय विल रिक्वेस्ट यू की आपला जो कसरतचा प्रोग्राम आहे प्रत्येक शाळेत आपण गेलं पाहिजे. आणि आठवी म्हणजे 8 वर्षाच्या पुढची सगळी मुलं मुलींना आपण शिकवलं पाहिजे बिकॉज वी वॉन्ट अ फिटर मुंबई अँड अ स्पोर्टी मुंबई. थँक्यू. धन्यवाद. एक प्रश्न होता माझा, म्हणजे प्रश्न नाही तर म्हणजे मला शेअर करायचं होतं. सुरुवातीपासूनच मी तुमच्यामध्ये आपले ग्रँडफादर माननीय बाळासाहेब ठाकरे यांची छवी बघितली मी. ओके. आणि दुर्दैवाने आपल्यासोबत ते आता नाही पण आहे, आपल्या प्रेयर्समध्ये आहे आणि आपल्या फील्डमध्ये आहे. त्यां आणि असं आहे की ग्रँडफादरचं ते ग्रँडसनवर खूप प्रेम असते आपल्या सगळ्यांना माहीत होते. त्यांची काहीतरी काय विजन काय असं काहीतरी आहे जे तुम्हाला फॉरवर्ड घेऊन जायचं? मला वाटतं काम करत राहणं ही त्यांची सगळ्यात मोठी विजन होती. ज्याला मदत पाहिजे त्याला मदत आणि जिथे चांगलं करू शकतो तिथे चांगलं करत राहायचं आणि साफ मनाने करायचं, एवढंच त्यांनी मला शिकवलं. बाकी त्यांनी सांगितलं तू जे काय करतोस ते चांगले आशीर्वाद आहे. त्यांनी कधी कोणाला असं सांगितलं नाही की असंच झालं पाहिजे तसंच झालं पाहिजे. त्यांनी विचारांना खूप स्कोप दिला, बट जे काही करतोय ते चांगलं कर आणि साफ मनाने कर. बरोबर. आणि त्यामुळेच ऍक्च्युली त्याच्यासाठी आपल्या मनात इतका रिस्पेक्ट आहे. एकदा एकदा परत आपण माननीय बाळासाहेब ठाकरे यांना रिमेंबर करूया. एकदा म्हणूया जोरात बाळासाहेब ठाकरे यांची जय. जोरात जोरात बाळासाहेब ठाकरे यांची जय. थँक्यू सो मच. ओके मेयर ऑफ मुंबई, आपल्याला दोन शब्द ओके माझा आभार. तर आता आपण डिशेस वाटणार आहे. ओके तर एक एक करून बोलवू मी स्टेजवर की अच्छा हां समोर येऊन डिशेस घ्या. हां समोर येऊन डिशेस घ्या. हे टी शर्ट्स वर कसरत लिहिलं आहे. कसरत. ओके हां सगळं हां असं असं हवं आहे. तुम्ही तिकडे पण जाऊ शकता. मग तिकडे पण जाऊ शकता. हां करू नको की त्यांनाच भेटणार आहे त्यांना स्टेज वर बोलवणार असं काही नाही. ठीक आहे. हो ओके बाकीच मुलांना टी शर्ट्स खाली भेटते. ओके मी चेंज करू नका. इकडेच घाला वरतीच शर्टचा वरती घाला. हा सगळ्यांना घालायचं. इंटरनॅशनल रेफरी मधून त्यांचं सिलेक्शन झालं आहे. हे खूप मोठी न्यूज आहे ऍक्च्युली आपल्यासाठी आणि कबड्डी कबड्डीसाठी झालं. व्हेरी गुड. मुझे 9 साल की बच्ची ने चैलेंज किया था कि आप हुला हूप कर सकते हैं. आप इतना बोलते हैं कि आप फिट हैं, ये हैं, वो हैं. आप हुला हूप कर सकते हैं और मैंने रियलाइज किया कि मैं हुला हूप नहीं कर सकता. तो मैंने चैलेंज ले लिया था कि ये मैं सीखूंगा. तो ये भी आपके एक्सरसाइज रूटीन में होने वाला है. मैं शुरुआत हुला हूप से करने वाला हूं. वैसे जाकी मैंने इतने इवेंट्स किए हैं. अच्छा ओके कम ऑन एवरीवन जोरदार तालियां बजाओ जाकी भगनानी साथी. ये आपका जरूर दाखवना है हुला हूप. देखो मैं अगर करूंगा तो आप लोगों को भी आके ट्राई करना पड़ेगा. राइट डेफिनेटली. Thank you.
चांगली संधी कोणाला ट्राय करायचं आता या आता नाही आलो तर नाही भेटणार या या चल ट्राय कर ओके कम ऑन काय बात काय नाही आवर शॉट आवर शॉट कसा झाला आपला आटले गेले काय नाव तुझं आचल 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 जॅकी दॅट वॉज फॉर अ लॉन्ग टाइम आय कॅन गो ऑन अँड ऑन ऍक्च्युली हे राज आहे जॅकीचा इतकं कमरचा तुम्हाला माहित आहे नो नो आफ्टर मी ये ये एक बार मेरे मेरा कमरा था अब कमर है फैंटास्टिक फैंटास्टिक अच्छा कम ऑन स्टार्ट करो स्टार्ट करो थोड़ा अच्छा थोड़ा सा इकड़े इकड़े अच्छा इकड़े काय करायचं यू हैव टू थ्रो अच्छा पुढे जा पुढे थ्रो लेफ्ट एंड थ्रो स्ट्रेट पैरेलल ओके वन्स मोर एक का परत प्रयत्न करून राहायचं आहे प्रयत्न करून राहायचं आहे कम ऑन बघा साई बीटी आपको
out in the morning and come back to that. But yes. Okay. But that was good, yeah. How many kids are 48? 15. And how many did I do? Oh, so, thank God. Anyone else who wants to go? One other one? Selfie. Okay, selfie. सगळे गेस्ट चं हार्दिक अभिनंदन की त्यांनी वेळ काढून इकडे आले. आरामात 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 आरामात. ओके, सेल्फी घ्यायचं काही प्रॉब्लेम नाही आहे, पण गेस्ट आहे. आरामात 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 आरामात. हो, महापालिकेच्या शाळेत राबवताना पाहिला आहे. काय नेमकी ही संकल्पना असणार आहे, तुमचा पुढाकार नेहमीच या ठिकाणी असतो, काय नेमकं असतो? महापालिकेत वेगळेवेगळे प्रयत्न चालू आहे, अर्थात हाच प्रयत्न राहिला आहे गेल्या काही वर्षांपासून की महापालिकेच्या शाळा ह्या मुंबईतल्या सर्वोत्तम शाळा असाव्या, देशातल्या सर्वोत्तम शाळा असाव्या. आपण बघत असाल, 4-5 वर्षापूर्वी आपण व्हर्च्युअल क्लासरूमद्वारे 480 शाळांना जोडलेलं, 2 वर्षापूर्वीपासून टॅब्स, आता 18,000 मुलांना टॅब्स मिळालेले आहेत, ते अभ्यास करतात 8वी 9वी 10वीचे मुलं. तसंच मागच्या आठवड्यात आम्ही जस्ट प्ले आणि मिशन 11 मिलियन हे फुटबॉलचे प्रयत्न आम्ही सुरू केलेत. जस्ट प्लेमधून आम्ही जेंडर इक्वॉलिटी, सॅनिटेशन आणि हायजीनबद्दल शिकवणार आहे फुटबॉलच्याद्वारे. आज खरोखर मी महापौरांचा आभार मानतो, मी हेमांगी त्यांचे आभार मानतो की जॅकी भगनानी यांचा जो प्रोग्राम आहे कसरत, काही महिन्यांपूर्वी जॅकी माझ्याकडे तो प्रोग्राम घेऊन आलेला कसरत, की बेसिकली आपण जो PTचा एक वर्ग असतो आपल्या शाळेमध्ये, कधीकधी आपण बोर होतो आणि लांब पळतो PTकडून, की नेहमी ते आपण डायमंड बनवतो, सर्कल बनवतो, हात वरती करा खालती करा. कसरतच्याद्वारे जॅकीनी एक स्वतःचा व्हिडिओ आणलेला आहे, जी आपण एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो, त्याला थोडं अजून मजेशीर कसं बनवावं, चांगलं कसं बनवावं आणि इफेक्टिव्ह कसं बनवावं, राईट गायडन्स हे खूप महत्त्वाचं असतं. कारण आपण बघा की फिटनेससाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, राईट गायडन्स आणि राईट न्यूट्रिशन. तर हे कसं चांगलं आपण विद्यार्थ्यांकडे आणू शकू ह्याचा प्रयत्न आज सुरू केलेला आहे. आणि मी जॅकी भगनानींचे खरंच खूप खूप आभार मानेन की हा त्यांनी स्वतः मेहनत घेऊन व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण त्यांच्या टीमनी, आणि आज महानगरपालिकेच्या शाळेमध्ये आजपासून आपण ह्या प्रोग्रामची सुरुवात करतो. गेल्या 15 दिवसापासून वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत, मी स्वतः त्या कार्यक्रमाला हजर होतो. मला वाटतं तुम्हाला आवडत असतील म्हणून. परंतु एक थोडी छोटीशी खंत आहे, आता हा या वॉर्डचा जर विचार केला तर महापालिकेच्या जवळजवळ 60 शाळा आहेत, परंतु फक्त 3 शाळांनाच मोकळी मैदान आहे. बघा, जिथे जिथे मोकळी मैदान आहेत तिथे आहेत, अर्थात आजूबाजूलाही आता नवीन लिस्ट आली आहे, जिथे कालच मी 2 मल्टीपर्पज मैदानांचं एक उद्घाटन केलं.
आता महानगरपालिकेने नवीन पॉलिसी आणली आहे की जेवढी चांगली ओपन स्पेसेस मिळतात तिथे मल्टीपर्पज ग्राउंड करावे, अर्थात हे ग्राउंड प्रत्येक मुंबईकरांसाठी आहेत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आम्ही एक लिस्ट काढली आहे, यादी काढली आहे ज्या शाळांकडे मैदानं आहेत पूर्ण मुंबईत त्यांची, तिथे अजून काही चांगलं करू शकतो का, इतर शाळेनं तिथे खेळायला आणू शकतो का, हे सगळं. आणि मुंबई तुम्ही बघाल तर एक आत्ता नवीन बसलेलं शहर नाही, आधीपासून बसलेलं शहर आहे. जिथे जिथे मोकळी मैदानं मिळतात ती आपण चांगली तरी जोपासण्याचा प्रयत्न करतोच. शेवटचा प्रश्न, जी आपण मैदानं आहेत ती लीजवर बाकी संस्थांना दिलेली आहेत? नाही बघा, हा ह्या एक मिनटं माझं पूर्ण तर होऊ द्या. हे पॉलिसीचं तुम्ही विचार करताय, ती पॉलिसी अजून अंमलात आली नाही आहे. मी आत्ता ह्या शाळेंबद्दल बोलतोय आणि ती शाळेंबद्दल माझा प्रश्न आहे, ज्या संस्थांना आपण जी महापालिकेची मैदानं दिलेली आहे त्या संस्थानाकडे जर महापालिका आपल्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटीजसाठी जेव्हा मैदानं मागायला जाते तेव्हा नाकारली जातात. कारण अशी यादी द्या मला, तेव्हा मी त्याच्यावर कारवाई नक्कीच महापौरताई करतील. पण अजून माझ्याकडे तरी अशी माहिती कुठची आली नाही. मैं एक चीज बोलना चाहूँगा. मला कळले तुम्ही काय विचारले. सब लोग बोलते हैं कि हम ये करेंगे, हम वो करेंगे, हम महानगर पालिका के लिए ये करेंगे, हम बच्चों के लिए ये करेंगे. लेकिन मैं कहना चाहूँगा कि आदित्य जी, मेयर मैम और सारे लोगों ने जितना ऑलरेडी किया है उतना कोई नहीं कर रहा, इतना भी कोई नहीं कर रहा. और ये शुरुआत है, यू नो, हर चीज़ के लिए टाइम लगता है. प्रॉब्लम क्या होता है कि अगर हमारे यहाँ इतनी आबादी है तो सबको खुश रखना थोड़ा उसके लिए थोड़ा वक्त लगता है. और उसकी ऑलरेडी एक पहल हो चुकी है. जैसे मैं स्कूल में जब था, मैं मोटा था, मेरा मन था कि मैं जो मुझे नहीं मिल पाया गाइडेंस वो मैं दे पाऊँ. लेकिन मैं इनके पास गया तो इन्होंने मुझे वो अपॉर्चुनिटी दी नहीं. तो मेरे जैसे कितने लोग हैं जो बहुत कुछ करना चाहते हैं लेकिन उन्हें अपॉर्चुनिटी नहीं मिलती. सो आई थिंक आदित्य एंड एवरीवन इज़ डूइंग अ लॉट एंड वी शुड सपोर्ट हिम रादर देन क्वेश्चन हिम. वी शुड सपोर्ट हिम एंड बैक हिम एंड स्पेशली मीडिया. And guide me. Yes, और अगर कुछ और, you know, Jackky, why you chosen BMC for the? नहीं, because I feel that private schools obviously बच्चे तो बच्चे होते हैं, but I always feel that BMC schools के पास हमेशा पहले चीज़ें last आती थी. But thanks to him and mayor ma'am and education committee and everything, हमारा ये intention है. और ये और भी बहुत कुछ कर रहे हैं जैसे शंकर महादेवन साहब के साथ कि हम पहले चीज़ें BMC स्कूल को दें ताकि प्राइवेट स्कूल अपने टीचर्स को बोले यार उनके पास है हमारे पास क्यों नहीं है. दैट्स द पॉइंट. व्हाट यू मेड फॉर डू कसरत, मतलब कसरत आपके लिए कितनी इंपॉर्टेंट है? और इतने मेरे लिए तो मेरा वजूद ही कसरत है. बिकॉज कसरत नहीं होता तो मैं आज यहाँ खड़ा नहीं होता. बट येस, इट्स एवरीथिंग टू मी. और मुझे लगता है कि यू नो, हमारे लाइफ में बहुत फ्रस्ट्रेशन, एंगर, चीज़ें होती हैं, तो आप किसी और पे निकालो, इससे अच्छा कसरत में निकालो और पॉजिटिव बनो. दैट्स द होल इंटेंशन ऑफ कसरत. माय होल टीम व्हिच इज स्टूडियो टॉक, रूपाली, वैद, एजे एंड माय होल टीम, वी सैट डाउन. देयर आर लॉट ऑफ फिजियोथेरेपिस्ट आल्सो, बिकॉज बच्चे हैं तो पोस्चर और सारी चीज़ें सही होनी चाहिए. ज़्यादा डिफिकल्ट भी हम नहीं देना चाहते बिकॉज कोई इंजरी नहीं होना चाहिए. सो सारी चीज़ें मद्देनजर रखते हुए हमने ये प्रोग्राम बनाया. अपार्ट फ्रॉम दिस, योर मूवी इज कमिंग ऑन 29, मोहिनी 29, हाउ डू यू नो? इट्स अ बायलिंगुअल तमिल फिल्म, बट वी विल टॉक अबाउट दैट लेटर. लेट्स टॉक अबाउट कसरत. व्हाट इज द रियल मीनिंग ऑफ कसरत फॉर यू? रियल मीनिंग कसरत इज लाइफस्टाइल. जैसे मैं डेली उठता हूँ, सुबह ब्रश करता हूँ, नहाता हूँ, नाश्ता करता हूँ, वैसे ही कसरत को लाइफस्टाइल बनाना है. थैंक यू सो मच. थैंक यू. यादी द्या प्लीज, आज किंवा उद्याच द्या मला, म्हणजे आपण त्याच्यावर कारवाई.